सबस्क्राइब करा आशाची रसोई आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नमस्कार, आशाच्या रसोईमध्ये आपलं स्वागत आहे। आपण आज नाश्त्यासाठी झटपट होणार आणि कमी साहित्यात असं ब्रेड आमलेट आपण बनवणार आहोत। तर त्यासाठी आपण हे ब्रेड घेतलेत, 2 ते 3 स्लाइस टोमॅटो एक बारीक चिरून घेतले, कांदा एक बारीक कापून घेतलाय, मिरची आवडीप्रमाणे घ्यायची, थोडीशी कोथिंबीर, ही मिरची पावडर, मीठ चवीनुसार, तेल आणि 2 अंडी घेतलेत। आता ह्याच्यामध्ये तुम्हाला जर पाहिजे असतील तर तुम्ही दुसऱ्या पण भाज्या घेऊ शकता, शिमला मिरची वगैरे। आता आपल्याला हे फोडून घ्यायचं आहे, अगदी मस्त होतं आणि झटपट होतं। आता हे इथं मिरची आणि मी मिरची पावडर घेतली, तर तुम्हाला हे दोन्ही पैकी नको असेल तर तुम्ही फक्त मिरी पावडर टाकू शकता। आता आपल्याला अंडी फोडून घ्यायचे आहेत, झटपट होणार आहे नाश्ता हा। थोडस मीठ टाकून फेटून घ्यायचंय आपल्याला चमच्याने। आता हा एक कांदा घेतलाय तर एवढा सगळा आपण वापरणार नाही, त्याच्यातला अर्धा घ्यायचा। मिरची सगळी घ्यायची, एक मिरची बारीक चिरून घेतली, कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली, हा टोमॅटो घ्यायचा आहे आपल्याला, थोडस मीठ टाकायचं चवीनुसार आणि मिरची पावडर घ्यायची अगदी किंचित। आता हे फेटून घेऊया आपण चांगलं। आता अंडा छान फेटून घेतलंय, इकडे तवा तापत ठेवलाय, थोडस तेल सोडून घ्यायचंय, तेलाऐवजी तुम्ही बटर पण टाकू शकता। पसरवून घ्यायचं आहे आपल्याला, गॅस आपल्याला बारीकच ठेवायचंय, जास्त फास्ट नाही ठेवायचा, नाहीतर काय होतं खालची बाजू पूर्ण करपून जाते। आता आपल्याला हे अंडं फोडून घेतलंय ते टाकून घेऊया। आपण 2 प्रकारने करणार आहोत, थोडं पसरवून घ्यायचं, जास्त जाड ठेवायचं नाही, पातळच करायचं। ह्याच्यावर आपल्याला ही स्लाइस ठेवायची ब्रेडची। अगदी 1 ते 1.5 मिनिटानंतर आपण हे पलटी मारून घेणार आहोत। आता 1 ते 1.5 मिनिट झाले, असं ओलसर आहे तेव्हाच आपण हे दुमडून घ्यायचंय आपल्याला, नाहीतर नंतर काय होतं परत मग दुमडलं जात नाही। छान खडा अशा या दुमडून घ्यायचे आहेत आपल्याला, तर छान हे दुमडून घेतले। आता आपल्याला पलटी मारायची, छान होतं बघा मस्त पैकी, थोडा ओलसरपणा आहे तेव्हाच दुमडून घ्यायचे। आपल्याला दुसरा प्रकार पण करायचा आहे याचाच, काढून घेऊया। छान तयार झाले, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही मधून असं कट पण मारू शकता। आपण दुसरा प्रकार करणार आहोत, तर त्यासाठी ही स्लाइस आहे ती बुडवून घ्यायची आपल्याला याच्यामध्ये, दोन्ही बाजूनी छान जरा भांडं मोठं घ्यायचं, आपलं हे भांडं जरा छोटं झाले, छान बुडवून घ्यायचं आपल्याला।
थोडंसं तेल सोडायचं. हे असं टाकून घ्यायचे, थोडं वरून टाकायचं, पसरवून घ्यायचं छान. हे उलट सोपं पडतं आपल्याला. पलटी मारून घेऊया. आता दुसऱ्या बाजूनी पण आपल्याला राहिलेलं जे बॅटर आहे अंड्याचं ते टाकून घ्यायचं, ते छान पसरवून घ्यायचे. हे पण अतिशय सुंदर लागतं आणि दिसायला पण छान दिसतं. दोन्ही बाजूनी छान भाजून घेऊया. करते छान भाजून घेतले आपण दोन्ही बाजूनी मस्त पैकी. तयार झाले, आता गॅस बंद करूया आणि काढून घेऊया. बघा किती सुंदर झाले आपलं ब्रेड आमलेट. दिसायला पण छान आणि खायला पण पोटभरीचं काम आहे. अगदी मस्त लागतं आणि झटपट. आणि याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे तर तुम्ही आणखी भाज्या ऍड करू शकता, सिमला मिरची, गाजर वगैरे. आणि ब्रेड मी असेच टाकले, आपण अंडं तव्यात टाकल्यानंतर, तर तुम्ही शेकून पण घेऊ शकता आणि डबल ब्रेड पण लावू शकता. हे सिंगल ब्रेडचं मी दाखवलं. तर आपलं हे ब्रेड आमलेट तयार आहे खाण्यासाठी, नाश्त्यासाठी. तर नक्की तुम्ही माझा हा व्हिडिओ बघा आणि असंच ब्रेड आमलेट करून बघा. व्हिडिओ लाईक शेअर जरूर करा. धन्यवाद.